नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या गणुरायाचं आगमन झालेलं आहे आम्ही आधीच गणपती बुक करून ठेवला होता आदल्या दिवशी जाऊन मुलं अमेय आणि गौरव गणपती घेऊन आले इथे जेव्हा गणपती आपण बुक करतो तर तो गणपती एका बॉक्समध्ये ठेवलेला असतो पण तो, तो बॉक्स असा उचलून घेऊन येणं बरोबर वाटत नाही त्याच्यामुळे त्यामुळे व्यवस्थित पूजेचे ताट किंवा तांबणामध्येच आम्ही गणपती घेऊन येतो तसाच यावर्षी आणला गणपती आणल्यानंतर अर्थातच औक्षण वगैरे केलं आणि फायनली बाप्पा घरी आले घरामध्ये प्रत्येकाची काही ना काही ते ठरलेली कामं असतात त्याप्रमाणे अर्थातच डेकोरेशनचं जे काही आहे ते सगळं गौरव बघतो मग ते काय डेकोरेशन करायचं त्यासाठी काय काय सामान आणायचं या सगळ्या गोष्टी तो बघत असतो आणि बाकीचं पूजेची तयारी नैवेद्य त्यासाठी काय काय बनवायचं या सगळ्या गोष्टी मी करत असते अर्थातच एकमेकांना जिथे गरज पडेल तिथे आम्ही मदतही करतो यावर्षी मी मोदकाचं सारण आदल्या दिवशीच करून ठेवलं तसंच खव्याचेही मोदक मी करते पण यावेळेला हे वेगळी काहीतरी एक रेसिपी मला दिसली ती पाहून हे रसमलाई मोदक नैवेद्यासाठी आधीच बनवून ठेवले पूजेची सगळी तयारी आधीच करून ठेवली की बरं पडतं म्हणजे वेळेला घाई होत नाही त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी इथे अरेंज करून ठेवल्या चांदीच्या वस्तू तांब्याच्या वस्तू या सगळ्या स्वच्छ करून ठेवल्या गणपती बाप्पा येणारे म्हटल्यानंतर घरामध्ये असं मस्त चैतन्य असतं छान वाटतं मग सकाळी उठून सगळं आवरलं रांगोळी वगैरे काढून घेतली मग आईंनी आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि इकडे गौरव आणि आम्याची पूजेची तयारी चालू होती यावेळी आई पण इकडे आहेत आणि माझा मामे भाऊ अमेय हा पण इकडे आलेला आहे त्याच्यामुळे घरामध्ये असं छान वाटत होतं सगळेजण घरात असले की बरं वाटतं आणि मुलांनाही यावेळेला शनिवार असल्यामुळे सुट्टी होती बऱ्याचदा असंच झालेलं आहे की नुकतीच मुलांची शाळा सुरू झालेली त्याच्यामुळे मुलं शाळेत असतात आणि मी आणि गौरवनीच गणपती बसवलेले हो आहेत पण यावेळेला सगळेजण घरात असल्यामुळे घरामध्ये पण एक वेगळंच वातावरण होतं आणि आता प्राण प्रतिष्ठेला सुरुवात झालेली आहे हे आहेत आमचे गणपती बाप्पा मूर्ती खूपच सुरेख आहे आणि थोडीशी डाव्या साईडला झुकलेली आहे कारण लोडाला टेकून गणपती बाप्पा मस्त निवांत बसलेले आहेत आपल्या प्रत्येकालाच असं होतं ना की इतकी देखणी मूर्ती असते की ती किती डोळ्यात साठवू आणि किती नको असं होऊन जातं इथे प्रत्येक वेळेला गुरुजी मिळतीलच असं नाही त्याच्यामुळे आम्ही कालनणेच्या ॲपवरनं जी पूजा सांगितली जाते तीच आम्ही करतो जशी प्रत्यक्षात गुरुजी शास्त्रशुद्ध पद्धतीने समोर बसून पूजा सांगतील तशीच या ॲपवर आहे अर्थातच तुमच्यापैकी बरेच जण हे ॲप यूज करतही असतील गणपती बाप्पांची काही दागिने वगैरे न घालता सुधी मूर्ती बघायला पण खूप छान वाटतं आणि मला ते जास्त आवडतं प्रत्येक वर्षी आपल्या घरी येणारी मूर्ती ही वेगळी असते पण तो गोंडस चेहरा ते देखणं रूप ते लंबोदर ते सुपा एवढे कान तो पितांबराचा सुंदर रंग ते बोलके डोळे लांब सोंड डोक्यावरचा मुकुट आणि कपाळावरचा टिळक या बाप्पाच्या सौंदर्यातनं एक प्रसन्नताच झळकते आणि हो पायापाशी असलेला उंदीर मामाई या सौंदर्यात आणखीनच भर घालतो इकडे पूजा सुरू असताना त्या लईमध्येच माझा स्वयंपाकघरात स्वयंपाक चालू असतो यावर्षीचा मेन्यू आहे वालाची उसळ बटाट्याची भाजी वरण भात भजी कोशिंबीर आणि अर्थातच उकडीचे मोदक इकडे आईंबरोबर कारला पण मस्त बसून पूजा ऐकत होती आता पूजाही थोड्या वेळात संपेल आणि इकडे माझा बाकीचा सगळा स्वयंपाक झाला मी बाकीचा अगदी सगळा स्वयंपाक करून घेते आणि मग शेवटी उकडीचे मोदक करते म्हणजे कसं गरम गरम नैवेद्यही दाखवता येतो आणि लगेच आपल्याला जेवायलाही बसता येतं आता एकीकडे ही वालाची उसळ शिजेल आणि दुसरीकडे माझ्या मोदकाची उकड तांदळाची मस्त उकड काढून घेतली आणि किचन एडमधनं ती अशी मळून घेतली त्याच्यातनं मळून घेतली की अजिबात चिरा पडत नाहीत आणि मोदकाला कळ्या पण छान पडतात बाप्पाच्या नैवेद्यासाठी एकवीस मोदक असे वळून घेतले आणि मगच ते उकडायला ठेवले आधी मला उकडीचे मोदक जमायचे नाहीत पण आता जसजशी प्रॅक्टिस केली तसतसे चांगले जमायला लागलेत आता माझा सगळा स्वयंपाक पण झालेला आहे आणि उकडीचे मोदकही रेडी आहेत आणि बाप्पाही इकडे विराजमान झालेले आहेत आणि यंदाचं आमचं डेकोरेशनही खूप सुंदर झालेलं आहे तुम्हाला आमचे गणपती बाप्पा आणि डेकोरेशन आवडलं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची बाप्पांची मूर्ती अजूनच मला असं वाटतं की मोहक दिसते आता आम्ही आरती करून घेतो आणि बाप्पाला नैवेद्य दाखवतो आरती संपली हे कळताच कारलाची बघा गंमत प्रसाद गणपती जय केलाय का केलाय तर असं झालं आमच्याकडे बाप्पाचं आगमन तुम्ही आता आमच्या बाप्पाचं दर्शन घेतलं डेकोरेशनही बघितलं तुमचंही डेकोरेशन आणि बाप्पाचे फोटो नक्की कमेंट बॉक्समध्ये अपलोड करा आम्हालाही ते बघायला नक्कीच आवडतील आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही लिहून कळवा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या गणपती बाप्पा मोरया उंदीर मामा की जय धन्यवाद